हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. हॅशटॅग तिची गोष्टच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज या फ्रेममध्ये जी अभिनेत्री बसली आहे, खरं तर तिने लिंबू कलर या शब्दाला, या रंगाला ना ग्लॅमर दिलंय. आजही लिंबू कलर आपण ऐकलं तरीही त्याच अभिनेत्रीचा चेहरा आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्यासाठी तिच्याबद्दलची आवड, म्हणजे जे गाणं मी अजूनही लूपवर ऐकते, देर ना हो जाए कही देर ना हो जाए. खूप स्वागत अश्विनीताई राजश्री. थँक्यू थँक्यू. म्हणजे राजश्रीच्या सगळ्या प्रेक्षकांना आणि फॉलोअर्सना माझा प्रेमाचा नमस्कार. पण मॅम, मी ना अजूनसुद्धा तुमचं देर ना हो जाए कही एवढं आवडीने गाणं ऐकते, मला ते गाणं खूप आवडतं. काय म्युझिक होतं त्या गाण्याचं, फारच. आय मीन रवींद्र जैन, हॅट्स ऑफ टू हिम. आणि आय थिंक सगळ्या गोष्टी त्या गाण्यात जुळून आल्या होत्या, कारण यु नो, एक तर गाणं सुंदर पाहिजे, गाण्याचं लिखाण सुंदर पाहिजे, आहे ना. गीतकारांनी इतके सुंदर शब्द लिहिलेले आहेत आणि त्याचं पिक्चरायझेशन आणि त्या गाण्याचं कथानकातलं स्थान, ह्या सगळ्या गोष्टी एखाद्या गाण्याला हिट व्हायला किंवा इतकी वर्ष झाली तरी मेमरीमध्ये राहायला, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र याव्या लागतात आणि त्या आल्या. आणि खूप कमी लोक अशी असतील की ज्यांना लिरिक्स पार्ट नाही आहेत त्या गाण्याचे, म्हणजे जेनझी आत्ताचे त्यांनाही माहिती आहे ते गाणं, इतकं म्हणजे ते सक्सेस आहे त्या गाण्याचं. मी जसं म्हणाले, शोचंच नाव आहे तिची गोष्ट. सो मॅम, आज मला तुमची गोष्ट जाणून घ्यायची, बिकॉज फर्स्ट टाईम आपण गप्पा मारतोय. तुम्ही इतकी दशकं गाजवली आहे इंडस्ट्री आणि तेव्हा तुम्ही आधीपासूनच फार सुंदर दिसता, आत्ता ही ग्रेस म्हणजे कमाल आहे. काय सिक्रेट आहे एवढं मेंटेन करायचं, या ग्रेसचं सिक्रेट काय? मला असं वाटतं, आपण आनंदी असलो ना आणि आपल्या मनाविरुद्ध जाऊन, आपल्या नीतीमूल्यांच्या बाहेर जाऊन कुठलीही गोष्ट करायचं टाळलं की हे सगळं आपोआप होतं असं मला वाटतं. आणि आत्ता मी आली आहे ती, मला मनापासून आता पुन्हा चित्रपटात काम करायचं आहे ह्या आनंदाने आली आहे. त्यामुळे घडणाऱ्या समोरच्या प्रत्येक गोष्ट, प्रत्येक अनुभव मी खूप समरसून अनुभवायचा प्रयत्न करते आहे. आणि आय थिंक दॅट जस्ट शोज ऑन माय फेस, दुसरं काही नाही. आणि काय ना, एलिगन्सला असा कुठल्या इकॉनॉमिक स्तरातनं तुम्ही येता, कुठल्या करिअरच्या स्टेटला ह्याच्यावर आहात, तुम्ही फेलियरमध्ये आहात का तुम्ही सक्सेसमध्ये आहात, यांनी काही फरक पडत नाही. ग्रेस हा तुमच्यात असतो, तुमच्या मनामध्ये, तुमच्या हृदयामध्ये असायला पाहिजे. जो आय थिंक काही वेळेला काय म्हणायचं, अपसुख येतो माझ्यात आणि काही वेळेला निक्षून की नाही मला असंच जगायचं आहे. काही झालं तरी आपण आपलं ग्रेस नाही सोडायचं. मॅम, हे ग्लॅमरचं जग आहे, म्हणजे रोज अप टू डेट राहणं इथे खूप गरजेचं आहे. तुमच्या बाबतीत इथे म्हणायचं झालं तर सोशल मीडिया तुम्ही इतका सुंदर पण एक्सेप्ट केला आहे, तुम्ही फार ॲक्टिव्ह असता आणि आम्हाला तुमचे उकडीच्या मोदकांपासून ते सुंदर लुकपर्यंतचे सगळे व्हिडिओ खूप आवडतात. म्हणजे हेच आहे की आपण जनरेशन बरोबर मॅच करते, राईट? हे सगळं करायला कोण इन्स्पायर करतं तुम्हाला? माझी आई, ती 82 वर्षाची आहे आणि स्वतःच्या मुलीचं काय चाललंय हे बघता यावं, कारण तिला सगळे लोक फोन करतात, अगं उषा तू पाहिलंस का अश्विनीचं हे आलंय. आणि मला काहीच माहीत नसतं, तिच्या नातवंडांनी तिला हे घालून दिलं इंस्टाग्राम आणि ती फक्त मला पाहण्याकरता का होईना पण इंस्टाग्रामवर ती आहे. ती तिच्या नातवंडांशी ज्या पद्धतीने आज सुद्धा, म्हणजे तिची नातवंड सगळी अमेरिकेत लहानाची मोठी झाली आहेत, तरी सुद्धा तिने जो एक त्यांच्याबरोबर जो काय म्हणायचं, एक मायेचा नातं रॅपो जोडलेला आहे ना, त्यांना वाटतं शी इज द मोस्ट कूल पर्सन. आता माझी आई जी 82 वर्षाची आहे ती असं असेल तर मी परदेशात राहून सुद्धा, म्हणजे थोडंसं प्रगत जगात राहून सुद्धा जर इफ आय कांट कीप अप देन इट्स व्हेरी डिफिकल्ट. अगदी. आणि घरात गणपती हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे 26 तारखेला. हा चित्रपट मॅम असा आहे ना की तो त्याच्या अनाउन्समेंटपासूनच चर्चेत आहे नावासाठी की काय. अनेकांना असं वाटलं की घरात गणपती चुकून घरच झालंय का, अशा बऱ्याच कॉमेंट्स आम्ही, फनी कमेंट्ससुद्धा वाचल्या सोशल मीडियावर. मी ट्रेलर पाहिला ना, व्हेरी रिफ्रेशिंग, म्हणजे कोकणातला गणेशोत्सव हा हवा हवा असा वाटतो सगळ्यांना. मी कधीच तो अनुभवला नाही आहे, पण तो पिक्चर बघून मला असं वाटलं की वाव, हे किती रिफ्रेशिंग आहे, राईट? काय तुम्ही सांगाल, तुमचा एक्सपिरियन्स कसा होता, व्हॉट इज लर्निंग एक्झॅक्टली यातनं? मला एक तर मी गौरी गणपतीशी फॅमिलियारिटी नाही आहे, कारण आमच्या घरी, भाव्यांच्या घरी जो गणपती आहे तो फक्त 1.5 दिवसाचा असतो.
त्याच्यामुळे हे गौरी गणपतीचं काय, कारण मी बघितलंय माझ्या मित्रपरिवारामध्ये बऱ्याच जणांकडे येतं, पण त्याची महती काय आहे, त्याचा उत्साह एक वेगळा असतो. आणि कोकणामध्ये मी असं ऐकलंय की आता मी ते समजून समजलंय मला की कोकणामध्ये मुंबईमध्ये आपण म्हणतो गणपती उत्सवाला जातोय है ना, पण कोकणामध्ये गौरी गणपतींना जातोय असं म्हणतात. तर ते गौरी ज्यांनी ज्यांनी पाहिली नाही आहे ते सगळं एक गौरीचं गाणं आहे. आणि त्यात माझ्या दिग्दर्शकाने ते इतकं प्रेमाने सगळं, तो ही बिलीव्ज इन ऑल दिस रिअली. म्हणजे आमच्या शूटिंगच्या वेळेला सुद्धा जिथे गणपती ठेवलेला आहे तिथे आम्ही चप्पल काढून जायचो, एवढं पावित्र्य शूटिंग करताना जपलंय आम्ही. ती 17 वेळा दिवसातनं ती जागा सगळी स्वच्छ केली जायची. त्यांनी कधीही मेणबत्तीनी म्हणजे लाइटरनी समय लावू दिली नाही, यु नो, हे त्याच्या मनात नाही येत आहे. तो खूप खूप फॉलो करतो हे सगळं. तर मॅम, मी जसं मगाशी म्हणाले आपल्या शोचंच नाव आहे तिची गोष्ट, तर आज मला तुमची गोष्ट जाणून घ्यायची राईट फ्रॉम युअर चाइल्डहूड. सो जरा काही वर्ष मागे जाऊन विचारते, कसं होतं तुमचं बालपण? खूप छान सुखाचं अल्लड असं बालपण होतं माझं. मी खूप मोठ्या घरामध्ये, मोठ्या घरात म्हणजे एकत्र कुटुंबात, आमचं घर जरी अगदी छोटं 1.5 खोलीचं, मी आणि माझा भाऊ आणि आई बाबा एवढंच चाळीमध्ये मी लहानाचे मोठे झाले, पण ज्याला आपण समृद्ध बालपण म्हणू असं बालपण होतं. अजून सुद्धा आपल्या बालपणातली एखादी गोष्ट आपल्याला लक्षात राहते ना, तुमच्या बालपणाची कुठली आठवण आहे जी आवर्जून तुमच्याकडे तुम्ही साठवून ठेवली आहे आजवर? मला असं वाटतं की मी चाळीमध्ये राहिले त्याच्यामुळे आमचा एक मोठा व्हरांडा होता आणि व्हरांड्याच्या एंडला आमचं घर होतं. पण लहान म्हणजे एखादा नवीन ड्रेस जरी घातला तरी आमच्यात एक अशी पद्धत होती की मी प्रत्येक घरात जाऊन त्या घरातल्या प्रत्येक मोठ्या माणसाला नमस्कार करून येत असे. अशा काय म्हणायचं, अशा वातावरणामध्ये मी मोठी झाले आणि मला असं वाटतं त्याच्यामुळे माझी जडणघडण खूप चांगली झाली. म्हणजे मला एकच आई नव्हती तर 8 आया होत्या. कोणालाही रागवण्याचा अधिकार होता आणि कोणालाही कौतुक करण्याचाही तितकाच अधिकार होता. खूप मस्त रुपारेल कॉलेजमधलं शिक्षण आहे तुमचं आणि तुम्ही ज्या विषयातनं डिग्री घेतली आहे, मास्टर्स तुम्ही या क्षेत्रामधनं केलं, ही म्हणजे कॉलेजचे दिवस असे असतात ना की कुठेतरी आत्ता आपण जे करतोय त्याची पाळंमुळं थोडी तिकडे असतात, रुपारेलचे दिवस कसे सांगाल मला? रुपारेल खूप आनंदाचे, एक तर प्रांगण रुपारेलचं एवढं छान आहे, इतके कलाकार त्या रुपारेलच्या प्रांगणात लहानाचे मोठे झाले. अनफॉर्च्युनेटली मी ऑलरेडी रुपारेलमध्ये गेले तेव्हा खूप नावारूपाला आले होते आणि माझं खूप बिझी स्केड्यूल होतं, त्याच्यामुळे मी हार्डली कॉलेजमध्ये असायची. शेवटचे 2 महिने खूप लायब्ररीमध्ये बसून घासायचं, पण फर्स्ट क्लास चुकवायचं नाही. तुम्हाला प्रत्येक वर्षी फर्स्ट क्लास? म्हणजे मी अगदी टॉपची रँकर कधीच नव्हते, माझा तो गोलही कधी नव्हता, पण माझे आई वडील शिक्षक आहेत. हो, माझी आई शिक्षिका हायस्कूलमधली आणि वडील केमिस्ट्रीचे, फिजिकल केमिस्ट्रीचे प्रोफेसर, त्याच्यामुळे घरामध्ये एक शिक्षणाचं वातावरण होतं आणि आदरयुक्त धाक होता त्या गोष्टीचा की आपल्याला आपलं शिक्षण व्यवस्थित असायला पाहिजे. सो तेवढं घासून अभ्यास करणे एवढी बुद्धी देवाने दिली आहे. पण मॅम, आई वडील म्हणजे बाबा प्रोफेसर, आई शिक्षिका हायस्कूलमध्ये, लाईक यू साईड की शिक्षणाचं वातावरण घरामध्ये, अशावेळी आपण एकदम वेगळीच फील्ड निवडतोय, ते एक क्लिक होणं असतं ना आपल्याला की हे नाही, हे माझं करिअर आहे किंवा मी हे बेटर करते, ते तुम्हाला नेमकं कधी क्लिक झालं होतं? मी खूप उशिरा क्लिक झालं म्हणेन. मी एम ए करत होते फिलॉसॉफीमध्ये आणि एम एच्या म्हणजे युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये, आणि त्याच्या पहिल्या यु नो फर्स्ट फेज अँड सेकंड फेज असते, त्याच्या पहिल्या वर्षीच्या फायनल्सच्या एक्झामला शेवटचा पेपर माझा चुकला. कारण माझ्या शूटिंगच्या लोकांनी किती 10 वेळा सांगून ॲडजस्टमेंट केली नाही आणि खूप द्विधामनस्थितीमध्ये आय मिस्ड माय पेपर. आणि त्या रात्री मी बसले आणि ठरवलं की अश्विनी काय चाललं आहे तुझं, तुला समोरनं दिसत आहे, तुला इतक्या ऑफर्स येत आहेत, यू हॅव नेवर लुक बॅक राईट फ्रॉम माय फर्स्ट प्ले, आणि तुझं बरं चाललं आहे लाईफमध्ये.
तर वाय आर यू सो स्केअर्ड दॅट यू कांट ॲक्सेप्ट दिस ॲज युअर प्रोफेशन. आणि आई वडिलांचं माझ्या काहीच कधी आम्हाला फोर्स नाही केलं त्यांनी कुठल्याही गोष्टीसाठी. फक्त जे कराल ते व्यवस्थित करा, शिक्षण करायचं तर व्यवस्थित करा, जे क्षेत्र निवडाल त्याच्यामध्ये तुमचं बेस्ट देण्याचा प्रयत्न करा. आणि मग त्या दिवशी मी ठरवलं की यु नो आता हेच आपलं प्रोफेशन आहे. पहिलं नाटक ते कोणतं होतं? गगनभेदी नावाचं नाटक होतं, 82 साली मी ते केलं. आणि त्यावेळेला मी 10वीची परीक्षा नुकतीच झाली होती आणि त्यातल्या समर वेकेशनमध्ये मला आमच्या शाळेमध्ये जगन्नाथ कांदळगावकर जे चंद्रलेखा नावाच्या मोहन बागांच्या नावाजलेल्या नाट्यसंस्थेमधले एक खूप सिनियर कलाकार होते ज्यांच्या विद्यार्थिनी माझ्या आईच्या स्टुडंट्स होत्या आणि त्यांनी मला गॅदरिंगमध्ये सगळ्यात लुडबुड करताना पाहिलेलं होतं. आणि मला असं वाटतं की तो रोल असा इतका वेगळा होता की त्यांना असं वाटलं माझ्या आईला विचारावं असं की अश्विनी करेल का. आणि आम्ही फारसं काही त्याला काही सिरियसली घेतलेलं नव्हतं की एक मोठ्या माणसाने बोलायला आहे आपल्याला, आपण जाऊन भेटून यावं. आणि माझी ऑडिशन त्यावेळेला मधुकर तोरडमल, म्हणजे आत्ताच्या पिढीला ते माहितीही नसतील पण मधुकर तोरडमल हे नाटकाच्या क्षेत्रातलं हे अत्यंत आदराने घेतलं जाईल असं नाव आहे. जे उत्तम लेखक होते, जे प्रोफेसर होते, त्यांना भाषेवर प्रचंड प्रभुत्व होतं त्यांचं. आणि एक व्हर्सटाईल ॲक्टर, विनोदी आणि हे असे ॲक्टर होते ते. तर ते माझे पहिले दिग्दर्शक होते आणि अशी माझी सुरुवात झाली. म्हणजे मी कधी मला एकतर आयुर्वेदिक डॉक्टर व्हायचं होतं नाही तर मायक्रोबायोलॉजी करून एम ए करायचं होतं मला. ते त्यातलं दोन्हीपैकी काहीच झालं नाही पण मला असं वाटतं की इथं लिहिलेलं होतं आणि आय जस्ट रिस्पॉन्डेड विथ फुल हार्ट टू इट. तो डे वन कसा होता नाटकाच्या मंचावरचा? कारण रंगभूमी अशी आहे ना जी आपल्याला खूप शिकवत असते. आपल्यासमोर ऑडियन्स असतो ज्यांची फर्स्ट क्लॅप, पहिली टाळी खूप महत्वाची असते. तो जो पहिला प्रयोग होता तो आठवतोय आजही? काय ॲब्सोल्युटली, माझा पहिल्या आयुष्यातला माझा पहिला प्रयोग 15व्या वर्षी लंडनमध्ये झाला. ओ, 15व्या वर्षी? येस. आणि मी अगदी नवकी होते, माझ्या घरात कुठेही दोन पिढ्यांमध्ये सुद्धा या क्षेत्राशी कोणाचा संबंध नाही. आणि झालं होतं असं की मी आणि वंदनाताई, म्हणजे मी वंदनाताई म्हणजे वंदना गुप्ते, मी तिच्याबरोबर सगळीकडे तिची बोट धरून सगळीकडे जायचे. आय वॉज सो नाईव्ह आणि वी हॅड अ ग्रेट रिलेशनशिप. आणि कुठेतरी गेलो होतो आणि तिथे आम्हाला खूप उशीर झाला आणि मला हे कळण्याच्या पलीकडची होते मी. मधले म्हणजे मी चुनाभट्टीला राहायचे तर ट्रेननी कधी कुर्ला स्टेशनला सुद्धा गेले नव्हते, इतकी मी नाईव्ह होते जनरली आयुष्यामध्ये. आणि आम्हाला उशीर झाला म्हणून मामा म्हणजे मधुकर तोरडमल प्रचंड चिडले होते, कारण नवीन सेट होता, काही काही गोष्टी प्रॉप्स नवीन होते तर त्यांना त्या मुव्हमेंट्स बसवायच्या होत्या आणि ती रिहर्सल होती. बरं, मी आय वॉज जस्ट अ किड, मला तुम्ही नेणार तिथे मी जाणार. आणि मामांचा सगळा राग त्यांनी त्या दिवशी माझ्यावर काढला, म्हणजे मला खूप ओरडले ते. आणि मी ना इतकी निर्लज्ज म्हणा किंवा आपली चूक आहे का नाही ह्याचा बरोबर मला कळायचं. आणि ते बोलत असतानाच मला कल्पना होती, अश्विनी तुझी काही चूक नाही आहे, हां हे वड्याचं तेल वांग्यावर निघतं आहे, हे त्या नाईव्ह स्टेजमध्ये पण मला कळत होतं. पण कुठंतरी पहिला आई वडिलांना सोडून पहिल्यांदा मी हा प्रवास केला आणि ते नसताना माझ्या आयुष्यातला एक काहीतरी वेगळाच अनुभव मी घ्यायला आता चालले आहे स्टेजवर. तर ते नाटक संपेपर्यंत मी धीर ठेवला होता आणि नाटक संपलं तिथे एलिव्हेटर होता खालती मेकअप रूमला जायला. मी एलिव्हेटरमध्ये खाली आले आणि मी ओक्साबोक्शी रडत होते. ह्या की म्हणजे त्यांनी बोलले ते त्याच्यानंतर पहिल्या प्रयोगाची भीती सगळं व्यवस्थित निभावल्याचं आनंद आणि आई वडिलांनी माझं पहिलं हे काहीतरी पाहू शकले नाहीत आणि त्यांच्याशिवाय मी हे करते असं सगळं संमिश्रित मिक्स्ड फिलिंग्स मी अगदी ओक्साबोक्शी रडले की म्हणजे मलाही कळत नव्हतं की मी का रडतीये. पण मी त्याच्यानंतर खुणगाठ बांधली की ह्याच्यानंतर कुठल्याही इंडस्ट्रीतल्या कारणाकरता माझी चूक नसेल तर मी एक टिप्पूस डोळ्यातनं काढणार नाही, हे त्याच वेळेला मी ठरवलं. आणि त्याप्रमाणे मी आय नेव्हर क्राय, नॉट फॉर
माझ्या फॅमिलीच्या मुलांच्या गोष्टींकरता कधी डोळ्यामध्ये पाणी गेलं. आय एम व्हेरी इमोशनल पर्सन. पण आपल्या इमोशन्स कुठं दाखवायच्या आणि कुठं आपण आपल्याला प्रोटेक्ट करायचं हे आपण ठरवायचं ते त्या दिवशी शिकले मी. त्या बात खूप मस्त. आई वडिलांचा तुम्ही उल्लेख केला. खरं तर हे फील्ड असं इतकं बेभरवशाचं आहे ना की आज काम आहे उद्या नाही. आणि कोविडमध्ये आपण सगळ्यांनीच पाहिलं क्रायसिस होते आपल्याकडे. अशा वेळी आपल्या फॅमिलीचा सपोर्ट खूप मॅटर करतो. आई वडिलांचा सपोर्ट कसा राहिला याच्यावर? खूप सपोर्टिव्ह इन अ सेन्स की माझ्या आई एकतर ते त्यांचा स्वतःचा व्यवसाय होता त्यामुळे सगळं सोडून माझ्या आईला माझ्या मागे मागे सेटवर येऊन बसायला बिलकुल वेळ नव्हता. ती फक्त माझ्या पहिल्या चित्रपटाच्या वेळेला आली आणि कुठेतरी मी असं म्हणेन की तिने विश्वास टाकला. कदाचित सहेतून टाकला असेल, कदाचित नाईलाज होता म्हणून टाकला असेल, पण पालक ज्यावेळेला तुमच्यावर विश्वास टाकतात ना त्यावेळेला मला असं वाटतं की आपण दुप्पट रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन आपली करिअर किंवा जे काही समोर असेल ते वल्हवतो. आणि आय थिंक इट्स टू हर क्रेडिट की माझ्या आईवडिलांनी प्रचंड प्रेम दिलं. पण उगाच म्हणजे माझं स्टारडम मी कायम उमऱ्याच्या बाहेर ठेवूनच घरामध्ये आले. म्हणजे तुला खोटं वाटेल, माझ्या लग्नाच्या दिवशी सुद्धा माझ्या घरातला केअर मी काढला कारण त्या दिवशी प्रचंड पाऊस पडला होता आणि कामवाली येणंच शक्य नव्हतं आणि आपलं लग्नाचं घर स्वच्छ पाहिजे. माझ्या घरातला केअर मी काढला होता. त्यावेळेला मी सुपरस्टार होते. सो दिस इज हाऊ शी हॅज ब्रॉट. बट ॲट द सेम टाईम ज्या वेळेला मी कदाचित ही फिल्म केली जे माझं होम प्रोडक्शन होतं आणि मी प्रचंड गॅपनंतर 10 वर्ष 2 मुलांची आई अशी माझ्या म्हणजे वेगळ्या मानसिक स्तरातनं वयाच्या स्तरातनं मी जात होते आणि एक वेगळी भूमिका निर्मात्याची हाताळत होते आणि माझ्या मुलांना प्रचंड ताप आला होता. व्हायरल आलं होतं आणि माझी मुलं परदेशात वाढलेली आहेत त्याच्यामुळे त्यांना व्हायरल आलं की इट अटॅक्स देम व्हेरी क्विकली. आणि त्यावेळेला मला एवढी भीती वाटली होती की मी हे का करते आहे, मी सोडून देते हे सगळं. तर त्यावेळेला सुद्धा माझ्या बरोबरीनं माझी आई उभी राहिली आणि आज ताब्यात. आय एम ब्लेस्ड टचवूड. खरंय. आणि हा सपोर्ट ऍक्च्युली ना आपल्याला या कॉम्पिटिशन मध्ये तरायला खरंच खूप महत्वाचा असतो. आणि मला असं वाटतं की माझे वडील भयंकर काइंड हार्टेड आणि संत प्रवृत्तीचे होते आणि माझी आई धडाडीची करारी वक्तशीरपणे सगळं करणारी आणि मोजकच करेल पण व्यवस्थित करणारी आहे. तर मला असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये त्या दोघांकडनं माझ्या वडिलांकडनं एक सहृदयीपणा आपोआप माझ्यात आलाय की कधीच कोणाची जलसी वाट येतच नाही, कधीच माझ्या मनामध्ये येत नाही, नेवर. त्याच्यामुळे माझी एनर्जी तिथे लीक होत नाही कारण आपण ज्या वेळेला जलस होतो तेव्हा यू आर ॲक्च्युली लुझिंग युअर ओन एनर्जी. तर ते ब्लेसिंग माझे वडील आज हयात नाही आहेत पण ते त्यांच्याकडनं मला मिळालं आहे. आणि वक्तशीरपणा म्हणण्यापेक्षा तुमच्या हातामध्ये जे आलं आहे ते शिस्तबद्ध पद्धतीने निभावणं आणि डोकं खांद्यावर ठेवणं आयुष्याच्या कुठल्याही स्टेजला तुम्ही असलात तर हे सगळं पुण्य किंवा हे सगळे संस्कार मला दोन्ही आईवडिलांकडनं मिळालेत आणि आयुष्याच्या अंताकडे मला माझ्या वडिलांसारखं व्हायला आवडेल. खूप इन्स्पायरिंग आहे खरंच. तुम्ही मला नाटकाबद्दल सांगितलं जेव्हा तुम्ही फक्त 15 वर्षांच्या होतात, नाटक आणि मग त्याच्यानंतर आपण जेव्हा मेन स्ट्रीममध्ये काम करायला येतो, तुम्ही आता हिंदीत काम केलं आहे, मराठीत काम केलं आहे, कन्नडा भाषेत सुद्धा तुम्ही काम केलं आहे, ह्या खूप डिफरंट गोष्टी, मेन स्ट्रीम गोष्टच खूप वेगळी आहे. ती वाटचाल आज जेव्हा तुम्ही मागे वळून बघता तेव्हा तुम्हाला कशी वाटते? सोपी वाटते, खडतर वाटते, सटल काय आहे नेमकं? काय ना, सोपं आयुष्य जगायचं असेल तर फार इझी आहे. वाय शुड आय मला असं वाटतंय की मी ह्या जगामध्ये मी आलेली आहे वेगवेगळे अनुभव घेण्याकरता. फॉर मी लाईफ इज एक्सपिरियन्स आणि त्या एक्सपिरियन्सना तुम्ही कसं सामोरं जाताय आणि त्या एक्सपिरियन्समधनं काय घेऊन पुढे जाताय आणि केलेली चूक परत नाही करायची, ह्या गोष्टीच म्हणजेच आयुष्य असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे ह्या प्रत्येक गोष्टींकडे मी फार पॉझिटिव्हिटीने बघते. मला आयुष्यात आलेली कुठलीच गोष्ट डिफिकल्ट होती असं वाटत नाही. याचा अर्थ डिफिकल्ट गोष्टी आल्या नाहीत असं नाही. आय कम फ्रॉम अ व्हेरी हम्बल बॅकग्राऊंड आणि आय वॉज वर्किंग विथ माझ्या पहिल्याच नाटकामध्ये म्हणजे मी चाळीतनं आलेली आणि माझ्या गडगंज श्रीमंत असलेल्या लोकांबरोबर मी सतत
आरके मध्ये काम करताना इतक्या प्रचंड, मी एक मिडल क्लास घरातली मराठीतली रिजनल मधली मुलगी, पण आणि येणारे सोपे नसतात अनुभव. आणि आता लग्नानंतर सगळं सोडून युएसला जाणं हे देखील सोपं नसतं, पण मग सोपं जगण्याकरता माझा जन्मच नाही झालेला ना. त्यामुळे ते आहे ते त्या ग्रेसनी जगणं आणि त्यातनं पुढे जाणं, दॅट इज व्हॉट द बेस्ट थिंग इन लाईफ. आणि मी देवाकडे अशी प्रार्थना करते की ह्या उर्वरित आयुष्यामध्ये पण मला असे अनुभव दे की आणि दॅट आय कॅन बी अन इन्स्पिरेशन टू पीपल इफ ॲट ऑल. ॲब्सोल्युटली. आणि मी म्हणजे जेव्हा वाचत होते तुमच्याबद्दल, अनेक प्रकारच्या बातम्या आहेत, म्हणजे हिंदीतलं तुमचं काम, मराठीतलं काम, तुम्ही कन्नडा भाषेत केलेलं काम, आणि ऑल पॉझिटिव्ह स्टोरीज. मी आजपर्यंत एकही निगेटिव्ह वाचताना तुमच्याबद्दल जी निगेटिव्ह स्टोरी नाही वाचली. नाही, ते तुमच्या मनाचा मोठेपणा आहे की तुम्ही निगेटिव्हला इग्नोर केलं. काय ना, पॉझिटिव्ह निगेटिव्ह मॅम तुम्ही वाचता पण तुमच्यावर होणाऱ्या बातम्या कधीतरी वाचते. मी आय काय ना, मी एकदा युएसला गेले ना की हे सगळं चॅप्टर माझा बंद गेलेला असतो. म्हणजे मी 2 दिवस अगोदर निघायच्या आधी माझं मन तिकडे ऑलरेडी पोचलेलं असतं, आणि तिकडून 2 दिवस निघायच्या आधी माझं मन पूर्णपणे इथं पोचलेलं असतं. हे मला आता जमलंय हे तंत्र. व्हेरी गुड. स्विच ऑन स्विच ऑफ. या म्हणजे फक्त मला माझे मुलं जर समोर असली तर इट इज एक्स्ट्रीमली डिफिकल्ट फॉर मी टू स्विच ऑफ फ्रॉम माय किड्स. दे आर माय माझ्या आयुष्याची प्रायोरिटी आहे ती. म्हणजे माझ्या पुढ्यात काहीही असलं आणि माझ्या मुलांना माझी गरज आहे असं मला जाणवलं तर मी त्या क्षणी आय ड्रॉप इट लाईक अ हॉट केक अँड डू व्हॉट एव्हर इट नीड्स ॲज अ मदर. दॅट्स माय फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट प्रायोरिटी. वा, खरंच हे खूप इन्स्पायर करतायत मला सगळ्या गोष्टी. मॅम इंडस्ट्रीतला तो पहिला ब्रेकबद्दल मला काय सांगाल? फर्स्ट ऑडिशन म्हणूया आपण, पहिलं ऑडिशन तुम्ही कशासाठी दिलं? मेन्स म्हणजे मराठी का? मराठी जे तुमच्या लक्षात राहतंय. पहिली ऑडिशन माझ्या पहिल्या नाटकाकरता होती. त्याच्यानंतर सेकंड ऑडिशन, मी आतापर्यंत फक्त 3 ऑडिशन्स दिल्या होत्या एवढ्या वर्षात. हां, म्हणजे आता ऑडिशन्स तर फॅड बोकाळलेलं आहे ती गोष्ट वेगळी आहे. आणि इफ दॅट इज द ट्रेंड आय एम नॉट अफ्रेड ऑफ इट. आय विल गिव्ह, आय मे नॉट गेट ऑडिशन. म्हणजे ऑडिशन मी अतिशय वाईट देते आणि मला ती ऑडिशन देऊन कदाचित काम आज मिळणार नाही. पण इफ इट्स अ ट्रेंड आय गो विथ इट. मला काही आय डोंट हॅव बॉन्ग्स अबाउट इट. पण दुसरी माझी हिनाची होती. तिसरी माझी ऑडिशन स्मिताताई करता होती, स्मिता तळवलकर. राऊ ह्या सिरियल करता ज्याच्यात मी मस्तानीचं काम केलं. आणि चौथी ऑडिशन केली आणि जर रोल मला मिळाला नाही, दॅट वॉज 1942 लव्ह स्टोरी. आणि मी म्हणजे आय वॉज इन द फायनलिस्ट. पण जे तुमच्या नशिबात असतं ते तुमच्याकडे आल्याशिवाय राहत नाही, आणि जे नसतं ते कधीही मिळत नाही. सो दॅट्स हाऊ इट वॉज. मूव ऑन करता पटकन. ओ या या. नाही, देर इज अ बिटरनेस, देर इज अ बिटरनेस. इट टेक्स टफ स्किन टू इग्नोर दॅट अँड लेट इट गो. कारण माझं मन विचार करत आता, अश्विनी तू कुठे कमी पडलीस का? आणि आता मला हळूहळू हे रिअलाइज व्हायला लागलेलं आहे. कारण आताशा पुष्कळ वेळा ऑडिशन देतो आणि आपली ऑडिशन त्या दिग्दर्शकापर्यंत पोचणार पण नाही. बिकॉज 4th-5th असिस्टंट तुम्हाला कॉल करणार, तुम्हाला म्हणणार तुमचं लेफ्ट फेस दाखवा, राईट फेस दाखवा. अरे बट इट्स अ ट्रेंड, सो वी गो बाय इट. आय फील लाईक माझ्या हातात काय, जेव्हा रोल माझ्याकडे येतो तेव्हा तो मी असा करावा जो मीच करू शकेन. ते फक्त माझ्या हातामध्ये असतं. आणि विथ यु नो बियॉन्ड दॅट आय शुड नॉट वरी अबाउट. पण ह्याच्याकरता मला खूप काय म्हणायचं, आय हॅड टू गो थ्रू मेडिटेशन, आय हॅड टू गो थ्रू टफनिंग ऑफ माय सेल्फ. इट्स नॉट इझी. दिस पार्ट डिंट कम टू मी दॅट इझिली. कारण आपल्याला सतत असं वाटत राहतं की आपलं काही चुकलं का? हे मला आता पूर्ण कळलेलं आहे की माझं काहीही चुकत नसतं. आणि हे एक कुठेतरी मला माहिती आहे, जे माझ्या नशिबी लिहिलेलं आहे ना ते माझ्याकडे येणारच आहे. माझा जॉब हा आहे की जेव्हा ते माझ्याकडे येतं तेव्हा त्या गाण्याचं सोनं करावं, त्या रोलचं सोनं करावं. अँड दॅट आय हॅव ऑलवेज डन. आय हॅव नो गिल्ट फॉर दॅट. व्हेरी नाईस. आणि यश अपयश खरं तर या एका नाण्याच्या 2 बाजू आहेत.
यश मिळालं की आपण पटकन हुरळून सुद्धा जातो, अपयश आलं की ते पचवणं कठीण होतं. यश अपयशाचं हा जो काही समतोल आहे किंवा हे जो एक्सेप्टन्स आहे तो तुमच्यासाठी कसा असतो, किती क्विक असतो का, यू टेक टाईम त्याच्यासाठी? काही काही वेळेला इट्स अ स्टिकी फिलिंग, इट टेक्स टाइम टू रिअलाइज की हे स्टिकी फिलिंग आहे, आय नीड टू प्रयत्नपूर्वक मला हे घालवायचं आहे. अँड देन मेडिटेशनमधल्या काही पद्धती मी वापरते जेणेकरून मला थोडंसं सुसह्य होतं. कलाकार मुळातच भावना काय म्हणायचा, भावनांच्या आंदोलनांवरती जगणारा एक प्राणी आहे. कारण आणि व्हल्नरेबिलिटी ही सगळ्यात महत्त्वाची एक इमोशन आहे, एक भावना आहे. ती जर नसेल तर आम्ही ॲक्टर्स होऊ शकत नाही. आणि त्या नाण्याची दुसरी बाजू आहे की यू आर टू रॉ टू एनी एक्सपिरियन्स दॅट इज कमिंग युअर वे. सो हा बॅलन्स साधणं बिहाइंड द कॅमेरा इज अ चॅलेंज, अँड इट्स ऑलवेज अ चॅलेंज फॉर मी. काही लोकांना ते लिलया जमत असेल, पण माझी थिक स्किन नाही आहे, इतकी नाही आहे जेवढी असायला पाहिजे. पण आय थिंक त्याच्यामुळे माझं काम जे लोकांना नाही तर माझी नकळतमधली भूमिका लोकांना आजपर्यंत का लक्षात राहिली असती, दॅट व्हल्नरेबिलिटी हे माझं अस्त्र आहे. आणि त्या अस्त्राला धार असतेच ना, ते जर मॅनात न जाता तुमच्या पायाला लागलं तर पाय कट होणारच ना. बरोबर आहे. सो ते मॅनात कसं ठेवायचं सावकाशीनी ते मी शिकली आतापर्यंत. बट दॅट डझंट मीन की मला सगळं उमजलं आहे आता. म्हणून तर आयुष्यात अनुभव घेत राहायचं आणि इम्प्रूव्ह होत राहायचं. खूप मस्त. मी जेव्हा तुम्ही आलात ना तेव्हा तुमच्याकडे बघून मस्त झालं की ह्या किती सुंदर दिसतात. राईट फ्रॉम जेव्हापासून करिअरची सुरुवात झाली ते आत्तापर्यंत ट्रेंडबद्दल आपण बोललो, जसजसे ट्रेंड बदलले गेले तुम्ही ते एक्सेप्ट केले, स्वतःत बदल केले, आणि आत्ता जे आम्ही बघतोय ते आत्ताच्या जनरेशनसारखं तुम्ही दिसताय. जेव्हा सुरुवात झाली या क्षेत्राची, अभिनय क्षेत्राची, ते आत्तापर्यंत मॅम तुम्ही स्वतःबद्दलची कुठली गोष्ट एक्सेप्ट केली आहे, किंवा आता असं होतं ना ग्लॅमरच्या जगामध्ये की माझा फेस परफेक्ट नाही आहे? नाही आहे, नाही आहे. आय डोंट हॅव अ परफेक्ट फेस. देर आर मेनी, पुष्कळ हिरोईन्स आहेत आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा ज्यांचा अगदी परफेक्ट फेस आहे. की यार काय डोळे आहेत, काय हसू आहे, काय तरतरीत नाक आहे, बुद्धी दिसते चेहऱ्यावर, असे पुष्कळ चेहरे आहेत. पण मला असं वाटतं, हेही मला रिअलाईज झालं आहे की लोकांना परफेक्ट फेस नाही आवडत. कारण नोबडी इज परफेक्ट, आणि लोक त्यांना माझ्यात पाहतात. दुसरी गोष्ट, प्रेक्षक जेव्हा माझ्याकडे पाहतात तेव्हा त्यांच्या डोळ्यात माझ्याकरता प्रेम असतं, म्हणून मी त्यांना सुंदर दिसते. प्रत्येकाला आपली आई सुंदर वाटते, प्रत्येकाला प्रत्येकीला आपलं मूल सुंदर वाटतं. ते काळं शेंबडं लेंबडं कसं असलं तरी तिला आवडतं. प्रेक्षकांनी माझ्यावर, मी त्यांची असल्यासारखं प्रेम केलं आहे, आणि ते प्रेम त्या डोळ्यातनं ते मला पाहतात, म्हणून मी त्यांना सुंदर दिसते. बाय नो मीन्स आय एम ब्युटिफुल, बाय नो मीन्स आय हॅव एक्स्ट्रीम नॉलेज ऑफ फॅशन. मी अत्यंत काय म्हणायचं, मला डिझायनर्स माहिती नसतात. आय एम जस्ट, आय थिंक एक रूल मी फॉलो करते की मला जे सूट होतं ना तेच मी करते. आज हा ट्रेंड आहे म्हणून त्याच्यामागे धावून ते करायचं, आज उद्या हा ट्रेंड आहे म्हणून त्याच्यामागे जाऊन ते करायचं, आपली एक मध्य आपण साधायचा आणि फक्त ग्रेसला फॉलो करायचं आणि आपल्या हार्टला फॉलो करायचं. इफ आय फील अनकम्फर्टेबल इन समथिंग आय वोंट वेअर इट, आय डोंट केअर व्हॉट इज द ट्रेंड. पण मॅम तुम्ही सुरुवातीच्या दिवसांत, इनिशियल डेजमध्ये जेव्हा इंडस्ट्रीमध्ये सुरुवात केली काम करायला, मला खरंच त्या इनिशियल डेजबद्दल जाणून घ्यायला आवडेल. कारण आपण चाचपडत असतो नवीन गोष्टी असतात सगळ्या, नाटक केलं आहे तुम्ही आधी, पण ते इनिशियल डेज कसे होते तुमचे इंडस्ट्रीत? मी खूप नाईव्ह होते आणि मला कशाचाच फरक पडायचा नाही. म्हणजे माझं सुदैव असं की तेव्हा मी निगरगट्ट होते खरं म्हणजे सांगायचं झालं तर. म्हणजे मला फक्त, मी ह्या व्यवसाय, मी इथं काम करते आणि माझ्या घरी जाते. मी कधीही नाटकाच्या नंतर कुठल्याही पानपट्टीच्या ह्याच्यावर किंवा कुठल्याही कॉफी शॉपमध्ये रेंगाळले नाही, कुठल्याही शूटिंग नंतर फार जास्त काळ कुठल्याही पार्टीमध्ये रेंगाळले नाही. इट्स नॉट माय टाईप, आणि जो माझा टाईप नाही ते मी करायच्या भानगडीत पडत नाही, कारण ते मला जमत नाही. सो आय जस्ट, आय थिंक मी माझ्या कामाशी एकनिष्ठ राहिली आहे.
आणि मला असं वाटतं की इनिशियल डेज मध्ये मी ज्या वेळेला खूप काय म्हणायचं निरागस होते त्यावेळेला मला मोहन वाघ, वंदना गुप्ते आणि स्मिता तळवलकर, त्याच्यानंतर विक्रम गोखले, अशा सगळ्या कलाकारांनी मला जपलाय. अँड आय थिंक इट्स माय जॉब टू डू माय जॉब वेल. त्यांनी जेवढं प्रेम केलं माझ्यावर, म्हणजे तुला खोटं वाटेल, स्मिता ताई ज्या वेळेला मी फिल्म काढायला गेले तेव्हा माझ्या अंगावरच पडली ती फिल्म आणि मला निर्माती व्हायला लागलं. आणि मी पहिला फोन स्मिता ताईला केला होता, स्मिता ताई मला खूप भीती वाटते, मी एकतर 10 वर्ष इंडस्ट्रीच्या बाहेर आहे, मला ओ कट हो माहिती नाही. ती माझ्या मागे जिजामातेसारखी तलवार हातात मानात घेऊन, कशी येत नाही करायचं सगळं. शी वॉज द वन हू टोल्ड मी हे स्क्रिप्ट आहे हे वाच, तू डिरेक्ट करणार आहेस. ते मी केलं नाही कारण त्यावेळेला मी माझ्या दुसऱ्या वेळेला प्रेग्नंट होते मुलीच्या वेळेला, तेव्हा मी तिला सांगितलं. पण आज तिने फोर्स केलं म्हणून मी केलं असतं तर हु नोज, यू माइट हॅव सीन मी ॲज अ डिरेक्टर, कारण मी जो फिल्मचा कोर्स US केला त्याचा पॉइंटच हा होता दॅट आय वॉन्ट टू गो बिहाइंड द कॅमेरा अँड आय वॉन्ट टू बी द डिरेक्टर. तुम्ही ते आत्ता सुद्धा याबद्दल विचार करू शकता ना? आहे प्लॅन, करू शकते. पण मी आता ना असं ठरवलंय की मला आतून जोपर्यंत एखादी गोष्ट वाटत नाही तोपर्यंत मी, आणि ज्या वेळेला वाटेल तेव्हा नोबडी कॅन स्टॉप मी. म्हणजे मी आत्तासुद्धा डिरेक्ट करू शकते, मी आत्तासुद्धा प्रोड्यूस करू शकते, बट इट्स नॉट द टाईम येट. पण मराठीनंतर बॉलिवूडकडे तुम्ही वळलात आणि मग बंधन असू देत किंवा ही ना असू देत, सैनिक सारखा चित्रपट, खूप सुंदर सुंदर सिनेमांमधनं प्रेक्षकांनी तुम्हाला पाहिलं. बंधन हा असा चित्रपट आहे, मी उदाहरण देईन, अजूनही सगळ्या आवडीने बघतात, जो जिजाजी बोलेंगे आणि ती बहीण फारच कमाल होती. बॉलिवूडचा प्रवास आत्ता जर आपण बघायला गेलो ना खूप कठीण आहे, म्हणजे खूप मेहनत आहे, खूप ऑडिशन आहे, खूप स्ट्रगल आहे त्यामागे. तुमचा बॉलिवूडचा प्रवास कसा होता? मला असं वाटतं की हिना ज्या वेळेला मिळाली ती माझ्या स्वप्नात नसताना मला मिळाली. अच्छा. बट दॅट डझन, तुम्हाला संधी मिळाली म्हणजे तुमचं आयुष्य सगळं सुरळीत जातं असं नाही आहे. करेक्ट करेक्ट, माझंही गेलं नाही. पण मला असं वाटतं की कुठलंच, मी फिल्ममध्ये आहे म्हणून नाही, कुठल्याच व्यक्तीचं, एनी लेमॅन, सामान्य माणसाचं सुद्धा आयुष्यामध्ये ट्रायम्स असतात आणि खूप लोज असतात. ते प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असतात. चकचकाटात ऑडियन्स, मला असं वाटतं की समंजस आहे आणि ते समजतात की तो चकचकाट आहे, तरीसुद्धा स्ट्रगल कुणाला चुकलेलं नाही आहे. मी तर मला तर मेंटॉरही नाही कुणी. हो, मी काही बॅकग्राऊंड नसताना आलेली आहे. बट आय ऑल आय डिड वॉज डिड माय जॉब द बेस्ट आय कुड अँड देन यू लीव इट. मला म्हणजे मागच्या घडलेल्या कुठल्याच गोष्टीचं, कुठल्याच स्ट्रगलचं मनामध्ये कुठलाच क्लेश वाटत नाही त्याविषयी. लाईक यू सेड की स्ट्रगल कोणाला चुकला नाही आहे. तुमच्याकडे म्हणजे खूप वर्ष झाले, किती म्हणजे नावं मोजायला, मला वन बाय वन मोजायला लागतील इतकं तुम्ही काम केलं मॅम. स्ट्रगलिंग डेज तुमच्या वाट्याला आले होते, हाऊ वॉज इट? ॲक्च्युली त्या पद्धतीचे स्ट्रगलिंग डेज माझ्या वाट्याला आले नाही. पण ज्या वेळेला तुम्हाला स्ट्रगल करायला लागत नाही ना, त्यावेळेला स्ट्रगल म्हणजे काय ह्याची जाणीव मनामध्ये ठेवणं फार महत्त्वाचं आहे. तेवढं मात्र मी केलं. आय नेवर अंडर एस्टिमेट एनीबडी की ते कुठल्या स्ट्रगलमधनं आले असतील. आपल्याला मिळाला याचा अर्थ असा नाही की दुसरा त्या स्ट्रगलमधनं गेला नसेल. सो त्याची एक जाणीव मनामध्ये असणं हे महत्त्वाचं असतं. तेवढं मी केलं. मला पहिलंच नाटक मिळालं माझ्या स्वप्नात नसताना, माझा डिसिजन नसताना ते हिट झालं. त्याचे ऑलमोस्ट 450 to 400 प्रयोग. इट वॉज अ ह्यूज हिट ॲट दॅट टाईम आणि मी स्मॅशिंगली इम्पॉर्टंट रोल करत होते त्याच्यामध्ये. म्हणजे आणि धारदार कॅरेक्टर होती. पहिल्यांदा सेकंड ॲक्टमध्ये अवखळ, खट्याळ अवखळ मुलीची कॅरेक्टर होती आणि तिसऱ्या अंकामध्ये एक इंडस्ट्रियलिस्ट, थोडीशी मीन नेचरची, आईवडिलांकडे दुर्लक्ष करणारी पण करारी अशी भूमिका होती. आणि मी ॲज आय सेड आय वॉज लाईक 15-16 वर्षाची होती. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे चित्रपट, सिरियल्स आणि नाटक ह्याच्या ऑफर्स येत गेल्या.
आणि मला ज्या वेळेला नाही वाटलं त्यावेळेला मी फ्लॅटली मला चित्रपट करायचे नाही आहेत. आणि नंतर ज्या वेळेला मला असं वाटलं की फार जास्त ऑफर्स येत आहेत मला, त्यावेळेला मी रुपारेलमध्ये एस वाय बी एला होते. अच्छा. आणि त्यावेळेला फायनली मला असं वाटलं की ठीक आहे, काहीतरी वेगळं माध्यम आहे, आपण बघूया करून. आणि त्याच्यातसुद्धा मधुकर तोरडमल जे माझ्या पहिल्या नाटकाचे दिग्दर्शक होते ते त्याच्यामध्ये सासऱ्याची भूमिका करत होते. आणि सासरा आणि सून ह्यांच्यामध्ये घडणारं नाट्य होतं ते. आणि भालजी पेंढारकर आमच्या घरामध्ये फक्त त्यांचेच चित्रपट आम्ही लहानाचे मोठे होताना पाहिलं, म्हणजे माझ्यावर त्यांच्या चित्रपटांचे संस्कार होते. आणि अगेन गुरुतुल्य माणूस आमच्या त्या चित्रपटाच्या माध्यमातला द बेस्ट ऑफ द बेस्ट त्यांच्या बॅनरचा चित्रपट होता म्हणून मी स्वीकारला. अँड देन आय थिंक आय फेल इन लव्ह विथ दिस मीडियम. आणि आय डोंट थिंक त्याच्यानंतर मध्ये मध्ये कुठे काय म्हणायचं अडखळले, काही थोडेसे बम्स आले, बट यू सर्वाइव्ह, यु नो. पण ती खरी खरी दुनियादारी तुम्हाला कोणी शिकवली या इंडस्ट्रीमध्ये? मीच चुका करत करत शिकला. माझ्या आईवडिलांना तर त्यांचा काही या इंडस्ट्रीचा गंध नव्हता. त्यांना फक्त एवढं माहिती होतं की माझ्या मुलीला जेव्हा झेपेनासं होईल तेव्हा ती जशा अवस्थेत असेल तशा अवस्थेत आम्ही तिला प्रोटेक्ट करू. हे मला कायम हा बॅकअप होता त्यांचा की यु नो तुला असं वाटलं की हे नाही तुला जमत, आम्ही तुला एका अक्षराने विचारणार नाही, तू सोडून दे. एवढं त्यांचा फक्त एक ऍट दॅट एंड ते एक बोट माझं पकडलेलं होतं त्यांनी. ते खूप तरायला मदत केली असेल ना त्या गोष्टी. इम्पॉर्टंट विदाउट फोर्सिंग, ह्याला मनाचा मोठेपणा लागतो आणि आपल्या पाल्यावरचा विश्वास लागतो. करेक्ट करेक्ट. जो आज मी माझ्या मुलांवर टाकू शकते. हो. आणि ना तुम्ही मगाशी पण उल्लेख केला त्याचा की 10 वर्ष मध्यंतरी पूर्ण टचच गेला होता इंडस्ट्रीशी आणि तुम्ही US सेटल झालात. खरं तर इतक्या सक्सेसफुल अभिनेत्रीला हा निर्णय सेटल होणं हे अजिबात सोपं नसणार. मनाची तयारी म्हणजे आत्ता 10 महिने जरी आपण म्हणतो ना आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड, तो डिसिजन मला सांगा, हाऊ वॉज इट? म्हणजे तो खूप डिफिकल्ट होता. पण मी तो डिसिजन माझ्या पर्सनल लाईफ करता घेत होते, त्याचा व्यवसायाशी काही संबंध नव्हता. आय बायफर्केट इट व्हेरी इझिली. माझ्या प्रायोरिटीज फार सेट आहेत लाईफमध्ये. काही वेळेला लोकांना खूप प्रश्न पडतो, हे म्हणजे असं कसं तुम्ही करता? आणि आम्ही पण चासपडतो माहितीये मॅम. पण मला असं वाटतं की त्या त्या वेळी त्या त्या गोष्टी एन्जॉय करायच्या असतात, दॅट इज लाईफ. मी खूप वर्ष सक्सेसफुल करिअर केली होती आणि देर इज नो एंड टू मला आज ह्यांच्याबरोबर फिल्म करायची आहे, मला तेवढा सक्सेस घ्यायचा आहे. 50 आठवडे चाललेल्या भरपूर फिल्म्स केली आहेत मी, दॅट इज गुड इनफ. आणि त्या त्या चित्रपटात माझं नाव म्हणजे वेदर इट इज बनवा बनवी असेल नाही तर हिनं असेल नाही तर इव्हन बंधन असेल, 50 वर आठवडे चाललेले चित्रपट आहेत त्या काळात. बस आहे ना, कुठे तुम्हाला कुठे थांबायचं आणि कुठे मनाला आवर घालायचा हे माझं मीच ठरवायचे, मला कुणी सांगितलं नाही. पण माझ्या लग्नाचा निर्णय हा माझा वैयक्तिक आयुष्यातला निर्णय आणि त्यात म्हणजे त्याच्या पुढे चित्रपटात काम न करण्याचा निर्णय सुद्धा माझा वैयक्तिक निर्णय आहे. कारण मला असं वाटतं की जसं माझ्या आईवडिलांबरोबर माझं कनेक्शन आहे तर ज्या व्यक्तीशी मी लग्न करते म्हणजे हा माझा विचार चूक असेल किंवा बरोबर असेल पण मला फळला तो, कारण मी सातत्यानं नेटानं त्याचा पाठपुरावा केला. आणि कुठल्याही गोष्टीचा जेव्हा तुम्ही पाठपुरावा करता तेव्हा सक्सेस मिळतोच मिळतो. आणि आज मी हे अभिमानानं सांगू शकते की आज जगाच्या पाठीवर कितीही महिने मी माझ्या फॅमिलीला सोडून गेलेली असले तरी माझं नातं इतकं रॉक सॉलिड आहे टचवूड की त्याच्या मनात ना माझ्या मनात कधीही शंका येते की कसं चाललं असेल, काय चाललेलं असेल, वेअर इज अवर रिलेशन इन दिस केस. नेवर. माय रिलेशनशिप विथ माय फॅमिली हॅज द टॉप प्रायॉरिटी, नथिंग एल्स मॅटर. आणि हा डिसिशन मी एकदा करून झालेली आहे जेव्हा मी यंग होते आजच्यापेक्षा. सो आज मला हा डिसिशन काहीच वाटत नाही, पण जेवढ्या हक्काने मी माझं आयुष्य माझ्या रिलेशनशिपला दिलं
तेवढाच हक्काने मी माझं वैयक्तिक आयुष्य आणि प्रोफेशनल आयुष्य आता एन्जॉय करण्याचा निर्णय घेतला तर नो बडी कॅन स्टॉप मी बिकॉज आय हॅव ऑलरेडी गिवन इट. पहिलं द्यावं मग मागावं मग मिळतं. खरंय, खूप मस्त लर्निंग आहे आय थिंक या स्टुडिओमध्ये बसलेल्या सगळ्यांसाठीच आणि जे व्ह्युअर आहेत त्यांच्यासाठी सुद्धा. बनवा बनवीचा उल्लेख इथे झाला. तुम्हाला वाटलं होतं लिंबू कलरच्या साडीला एवढं ग्लॅमर मिळेल? नाही, कसं कशी आली ती माधुरी म्हणजे नेमकी? आय सटल माधुरी आहे ती, मला खरंच माहिती नाही कशी आली ती. इट जस्ट आम्ही जस्ट शूटिंग करत होतो आणि मला असं वाटतं होल टाईम आय वॉज शूटिंग विथ अशोक आय वॉज लाईक माय गॉड आता ह्यांच्याबरोबर कसं करायचं. एक तर त्याची बोलण्याची पेस एवढी आहे त्याच्यामुळे आपलं वाक्य बरोबर आपण मध्ये बरोबर बोलतोय ना, आणि एवढी कॉमेडी चाललेली असताना स्ट्रेट फेस ठेवणं वॉज अ जॉब. पण मला म्हणजे मला हे वाटतं की देव करो आणि मला माझ्या वाईट कामाकरता लोकांची प्रशंसा न मिळो असं वाटतं. आजही मी ज्यावेळेला बनवा बनवीतले सीन करते तेव्हा मला आवडतात. म्हणजे माझं सुदैव आहे की ज्या कारण मी भयंकर सेल्फ एक्स्ट्रॉर्डनरीली सेल्फ क्रिटिकल आहे त्यामुळे मला लोक काय क्रिटिक करतात त्याचं कधी आश्चर्यच वाटत नाही. त्याच्यापेक्षा वर्स क्रिटिसिझम मी ऑलरेडीच स्वतःवर केलेला असतो. नो बडी एव्हर सरप्राइजेस मी. कधीतरी दे माईट हर्ट मी बट दे विल नॉट सरप्राईज मी. अश्विनी मॅम, इतके एक्सपिरियन्सेस आहेत तुमच्या पदराला. लाईक यू सेड की घरत गणपती हा चित्रपट 7 वर्षांनंतर येणारा मराठी चित्रपट आहे तुमचा, आणि इतकं वेगवेगळं काम करत असताना वेगवेगळे अनुभव प्रत्येकाच्या गाठीशी असतात. तुम्ही वेबसिरीजमध्ये सुद्धा काम केलं आहे, अनुभवातनं शिकतो, अनुभव आपल्याला परिपूर्ण करतात, पण एक असा अनुभव असतो जो आपण कायम आपल्या गाठीशी बांधून ठेवतो इतक्या वर्षातल्या जर्नीतला किंवा सिनेमांबद्दलचा, आज कोणता अनुभव तुमच्या गोष्टीतला मी ऐकू शकते? आय हॅव नो आयडिया, काय सांगू मी. आत्तापर्यंत काहीतरी बडबडले मी, त्याच्यात काहीतरी एखादी गोष्ट असेल जी लोकांच्या मनामध्ये राहील. मला असं वाट काश आपलं काम चोख करावं की आय विल बी गिल्ट फ्री, की मी मला जेवढं माझ्यात कुवत होती तेवढं मी चांगलं करून ठेवलेली आहे, पुढे काय होणार आहे ते माझ्या हातामध्ये नाही आहे. आणि जे मिळत आहे का म्हणून मला काही वेळेला बनवा बनवी किंवा अशा काही रोल्स, वजीरमधला रोल असेल, कळत न कळत मला मला काही वेळेला आय हॅव ऑकवर्डनेस टुवर्ड्स द प्रेज दॅट आय गेट, आणि ॲक्च्युली थ्रू मेडिटेशन आय वर्क ऑन दॅट. कारण लोकांनी जेन्युइनली प्रेम केलेल्या जेन्युइन कॉम्प्लिमेंट्स असतात ते मला स्वीकारता सुद्धा आले पाहिजे. म्हणजे जेवढं तुम्हाला क्रिटिसिझम स्वीकारता यायला पाहिजे तेवढंच लोकांचं प्रेम सुद्धा स्वीकारता यायला पाहिजे, बिकॉज ते जेन्युइन असतं. आणि इट्स अ रेअर थिंग, आय एम लकी टू हॅव सच लव. तर ते मी अजूनही शिकते आहे की प्रेम कसं स्वीकारावं लोकांचं. अगदी. आणि घरत गणपती हा चित्रपट आहेच, पण या पलीकडे कोणत्या प्रकारचं काम आहे जे अजूनही तुमचं राहिलंय करायचं? मला वेबसिरीजमध्ये काम करायला आवडेल, कारण मी आत्तापर्यंत 2 वेबसिरीजमध्ये काम केलं आहे, द रायकर केस आणि फाडू. तर आय थिंक इट इज कॉलिंग मी. जसं एकेकाळी मला चित्रपटांनी साथ घातली होती, आता मला वेबसिरीज साथ घालताय. कारण प्रत्येक माध्यमाची आपापली एक वेगळी ब्युटी असते आणि या माध्यमामध्ये ब्युटी ही आहे की लेखकाला एक असा चान्स असतो की 3 तास आपल्याला 2 तासात संपवायची नाही आहे ही कॅरेक्टर, दर 2-3 फिल्मचा ऐवज होईल एवढी तिला फ्लॅश आउट करायचं असतं. आणि जेवढं लोकांना जेवढं लेखकांना काय म्हणायचं फ्रीडम आहे, मग तेवढाच फ्रीडम कलाकारांना मिळतो की तेवढ्या काळपर्यंत तुम्ही ती एक तुमची भूमिका होन करू शकाल. आणि इट्स अ चॅलेंज ॲट टाइम्स ऑल्सो, कारण आम्ही चित्रपटामध्ये आम्ही सहज त्यांच्यावर दोष देऊन ढकलू शकतो की नाही यार आम्हाला एवढंच मिळालं होतं, एवढंच लिहिलं होतं, एवढी एडिटिंग टेबलावर एवढं कापलं, सो एवढंच देऊ शकतो आम्ही. पण वेबसिरीजमध्ये कॅरेक्टर जास्त नुआन्स्ड असतात, त्याच्यामुळे एक कलाकार म्हणून मला असं वाटतंय की इट विल बी चॅलेंजिंग टू मी आणि रिवॉर्डिंग टू मी. खूप मस्त. थँक्यू सो मच मॅम
इतका छान इंटरव्ह्यू दिला तुम्ही आणि ऑल द बेस्ट. घरत गणपती येतोय 26 तारखेला. इतरही अनेक प्रोजेक्ट आहेत, लाईनअप तुमचे. खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा भेटून गप्पा मारायला आवडतील. थँक्यू. जरूर भेटूया. आणि प्रेक्षक हो, तुम्हाला मी सांगते की मी 7 वर्षानंतर हा चित्रपट करते. नक्की त्यात काहीतरी आहे म्हणून मी तो चित्रपट घेतला. खूप ऑफर्स येतात, मी कधी नाहीही म्हणते, पण हा चित्रपट हा तुम्हाला नक्की 100% पैसे वसूल होतील इतका आनंद देईल ही मला खात्री वाटते. तेव्हा जरूर तो आनंद लुटा आणि माझ्यावर असंच प्रेम करत राहा. धन्यवाद.